पोलीस भरतीबद्दल सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच राज्यातील व देशातील सर्व चालू घडामोडी त्याचप्रकारे सर्व जॉब रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लाल कलरचे बटन सबस्क्राईब करा व त्याचबरोबर सोबतच असलेले नोटिफिकेशन बेलला देखील क्लिक करून त्याला ऑलवर क्लिक करा, कारण आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिलं तुमच्या मोबाईलवर मिळेल आणि त्याने तुम्ही तुमचा लाभ घेऊ शकता. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? तर व्हिडिओ थोडा उशिरा आणतोय, कारण काल आमची नाईट पेट्रोलिंग होती, पोलीस देखील माझ्यासोबत होते, तर काल मला रात्रभर जागरण करावं लागलं, व्हिडिओ बनवता आला नाही सर्वांसमोर. आणि रात्री सकाळी घरी आल्यानंतर थोडा वेळ गेला, इतरही काम बाकी होती, तर त्यामुळे थोडा उशिरा व्हिडिओ आणतो आहे. तर मित्रांनो, माझे मित्र आहेत महाएक्झामवाले प्रफुल पवार आहेत, एम के ऑन न्यूज, सूरज मार्गम आहे, यांनी देखील व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यांनी देखील मला सांगितलं होतं की व्हिडिओ अपलोड कर म्हणून, पण थोडा उशिरा व्हिडिओ आणतो आहे. तर आपण आपला व्हिडिओ बघूया काय दिलं आहे, आणि व्हिडिओ तुम्हाला बघितल्यानंतर तुमच्या मनातील जे काय डाऊट आहेत ना, ते क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तो व्हिडिओ कम्प्लीट बघा, व्हिडिओ बघितल्यानंतरच तुमच्या मनातील ज्या काही शंका आहेत ना, त्या सर्व दूर होतील. तर बघा मित्रांनो, आपलं जे काल ABP माझा म्हणा, सर्व काही न्यूज चॅनल, आणि आज सकाळी पेपरला देखील आलेलं आहे की महापोर्टल हे बंद करण्यात आलं आहे. तर विद्यार्थ्यांमध्ये एक खुशीचं वातावरण आहे की महापोर्टल बंद झालं. हो मित्रांनो, आनंदाची गोष्ट आहे की महापोर्टल बंद झालं, पण आता पुढे काय? ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या, पण आता पुढे नेमकं काय आहे, आपल्या परीक्षा कशामार्फत होणार आहे, कोण घेणार आहे, कधी होणार आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जो काही GR आला होता मित्रांनो 20 फेब्रुवारी 2020, बरोबर आहे, हे एवढं सर्व काय ह्याच्यामध्ये देण्यात आलं होतं. पण आपल्याला एवढं काय महत्त्वाचं काय आहे, जे आपल्याला महत्त्वाचं आहे ना, तेच आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये दोन शासन निर्णय आहेत बघा, एक कधीच आहे 19 सप्टेंबर 2017, आणि दुसरा आहे 14 मार्च 2018. बघा काय दिलं आहे त्यामध्ये, शासन निर्णय क्रमांक, माहिती तंत्रज्ञान, हे भरपूर काय काय दिलं आहे. विषय बघा, महापरीक्षा पोर्टल अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीत आवश्यक बदल करून सुधारित कार्यपद्धतीबाबत. तर मित्रांनो, आता काय होणार आहे, जे आपले महापोर्टल बंद झालेलं, जे काय सुविधा देत नव्हतं चांगल्या प्रकारे, त्यामुळे आता महापोर्टल हे बंद झाले. पण आता पुढे काय, तर बघा इथे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. महाआयटी, तुम्हाला माहिती असेल महाआयटीकडे ऑफलाईन पद्धतीने OMR चाचणी, टंकलेखन परीक्षा इत्यादी घेण्याकरिता पुरेसे मनुष्यबळ व क्षमता नाही. त्याचप्रमाणे विविध संवेदनशील प्रकल्प महाआयटीकडून राबवण्यात येत आहेत. तर मित्रांनो, जे आपलं महाआयटी आहे ना, ह्यांच्याकडे ऑफलाईन पेपर घेण्यामध्ये जे काही मनुष्यबळ असतं ते अपुरे, ते पूर्ण नाही आहे. आता जर ऑफलाईन पेपर घ्यायचा म्हणला तर तुम्हाला माहिती असेल, एका पेपर घ्यायचा म्हणला तर 10 समजा म्हणजे जास्तीत जास्त मनुष्यबळ लागतं. पोलिस भरपूर मोठ्या प्रमाणात लागतात, पोलिस पेपर गोळा करायला, परत पेपर एकमेकांना देण्यासाठी, परत विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्यासाठी, त्यांना जागेवर व्यवस्थित बसवण्यासाठी, 1000 गोष्टी असतात मित्रांनो. आपण काय करतो, पेपर जातो, देतो, येतो, पण त्याच्या पाठीमागे भरपूर मनुष्यबळ काम करत असतं. तर जेवढं काय मनुष्यबळ आहे ना, ते महाआयटीकडे उपलब्ध नाही. तर ह्याच्यावर काय केलं आहे, तर महाआयटी काय करणार आहे मित्रांनो, महाआयटी टेंडर काढणार आहे. आणि जे काही सर्व्हिस प्रोव्हायडर असतील, तर सर्व्हिस प्रोव्हायडर ते कोणी असू शकतं, कंपन्या असतील, कोणते सर्व्हिस प्रोव्हायडर जे की ह्या परीक्षा घेतात, बरोबर आहे, जे सर्व्हिस प्रोव्हायडर अशा पद्धतीच्या परीक्षा घेतात आणि जे काही चांगल्या पद्धतीने पेपर घेऊ शकतील, स्वतःचं काय जे प्रोग्रेस असेल ते आता सादर करेल, कितीही कंपनी येऊ शकतात. आपल्याला काय माहिती आहे का किती कंपन्या येतील, कोणत्या कंपन्या येतील, कोण कंपन्यांची नावं माहिती आहेत का? ना माहीत. त्या कंपन्या काय ठरलेल्या असतील किंवा काय चर्चेत ठरलेल्या कंपन्या असतील, त्या सर्व येतील, सर्व्हिस प्रोव्हायडर येतील, आपापली कार्यपद्धती मांडतील, तर त्यांचं सिलेक्शन केलं जाईल मित्रांनो, कोणती सर्व्हिस प्रोव्हायडर अत्यंत उपयुक्त काम करू शकते. तर जी काय सर्व्हिस प्रोव्हायडर ती निवडली जाईल. आणि त्याच प्रकारे जो आपला डाटा होता, आपण जे पैसे भरले, पैसे जाऊ द्या, पण जे आपली माहिती होती, इतरही काय माहिती, आपली पर्सनल माहिती, फॉर्मची माहिती, कोणत्या जिल्ह्यात काय केलेलं होतं, प्रत्येक विभागाकडे पाठवण्यात येईल. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपले भरती होणारे सर्व्हिस प्रोव्हायडर मार्फत. तर मित्रांनो, आता तुम्हाला एक मोठा प्रश्न पडला असेल
की सर नेमकं भरती ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल हे पहिलं तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. आता ह्याच्यामध्ये हा आपण जी आर वाचला आहे ह्याच्यामध्ये आपण स्पष्ट तर सांगू शकत नाही, पण चान्सेस मित्रांनो आहेत बरं का ऑफलाईन होण्याचे. असं माझ्या मते देखील ऑफलाईन होण्याचे चान्सेस आहेत, पण कुठेतरी असं देखील वाटतं की ऑनलाईन परीक्षा होऊ शकते. कारण कसं आहे मित्रांनो, राज्य सरकार वेळोवेळी नवीन नवीन अपडेट हे आणत जातं. आता जी आर आणलं आहे म्हणजे साहजिक जी आरमध्ये खरीच गोष्ट असणार आहे. पण इथे काय दिलं आहे बघा, हा बघा इथे दिलं आहे वरील आदेश तात्काळ अंमलात येतील. म्हणजे जे काय वरील आदेश दिलेत ना मित्रांनो ते तात्काळ अंमलात देखील येतील. पण आता सध्या तुम्ही एवढं समजून घ्या की महा आय टीकडे मनुष्यबळ नाही आहे, त्यामुळे नवीन सर्व्हिस प्रोव्हायडर हे निवडले जातील आणि त्यांना ह्या परीक्षा घेण्यासाठी निवडलं जाईल बरोबर. आणि तुमचे जे आहेत ना फॉर्म ते सर्व त्या त्या विभागाकडे देण्यात येईल. म्हणजे तुम्ही जिथे फॉर्म भरला असेल वगैरे कुठे फॉर्म भरला असेल ते तुम्हालाच माहिती आहे. जिथे फॉर्म भरला आहे तिकडे ते तुमचे डाटा असेल, जर काही पर्सनल माहिती असेल ती त्या विभागाला देण्यात येईल आणि या सर्व्हिस प्रोव्हायडरमार्फत तुमची परीक्षा घेण्यात येईल. हे तुम्ही पहिलं लक्षात घ्या. तर मित्रांनो, परीक्षा ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल हे आपण बघूया आता पुढे काय नवीन अपडेट येईल. कारण डायरेक्ट सांगण्यापेक्षा पुढे आपल्याला नवीन अपडेट मिळेलच की परीक्षा ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल. पण चान्सेस मित्रांनो असू शकतात बरं का ऑफलाईन होण्याचे. पण एकदम खरी माहिती मी तुम्हाला जेव्हा डिटेल माहिती मिळेल आपल्याला नवीन बातमी पुढे आपल्याला येईलच, नवीन नवीन आता बातम्या आपल्याला मिळत जातील. कारण आता भरती लवकरच वेळेवर येण्याचे चान्सेस आलेत. कारण जून महिना येतोय, जून महिन्यामध्ये काय भरती होत नाही कारण मित्रांनो पावसाळा चालू होतो, ग्राउंडचा प्रॉब्लेम असतो. आणि तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये नाही तर मुंबईसारख्या ठिकाणी जिथे महाराष्ट्र पोलिसाचं मुख्यालय त्याच ठिकाणी मित्रांनो मुंबई अख्खी डुबून जाते. तर जून महिन्याच्या आधीच त्यांना ही भरती काढायची. आणि हा जो जी आर आला आहे मित्रांनो हा कशाचा आला आहे, जे मागे आपण फॉर्म भरले होते पोलीस भरती म्हणा पशुसंवर्धन म्हणा जे काही रखडलेले पेपर होते ना आपले, जे झाले ते झाले, पण जे आपले रखडले पेपर आहेत ना त्यांच्यासाठी हा जी आर आहे. ज्या आता मेगा भरती निघेल त्यांच्यासाठी हा जी आर नाही आहे, पहिलं तुम्ही लक्षात घ्या. आणि ज्या काही जुन्या भरत्या होत्या आपल्या ज्या महापोर्टल फडणवीस सरकारनं आणलं होतं ना, तर त्या ज्या भरत्या होत्या त्यांच्यासाठी हा जी आर आहे. तर अशा पद्धतीने आता सर्व्हिस प्रोव्हायडर हे केले जातील, निवडले जातील, त्यांना काय ते टेंडर दिलं जाईल वगैरे वगैरे. तुमच्या विभागाकडे जे काही विभाग असतील आपले फॉर्म भरले ते पोलीस प्रशासन म्हणा काय असेल ते, त्यांना सर्व डिटेल माहिती दिली जाईल आणि पुढे कारवाई केली जाईल जी काय असेल ते. तर ह्या सर्व गोष्टीमध्ये मित्रांनो आता इथे दिलं आहे वरील आदेश अंमलात, थांबा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा, वरील आदेश तात्काळ अंमलात येतील. अंमलात येतील अजून आला नाही आहे, कारण कालच निर्णय झाला आहे. बघू शकतो तुम्ही 20 फेब्रुवारी 2020 काल निर्णय झाला आहे ना, मग लवकरच अंमलात येईल. पण थोडी प्रोसेस लागेल मित्रांनो, थोडा वेळ लागेल. आणि जे मागे दिलं होतं बघा आपलं अनुदान, अनुदान आपल्याला काय सांगितलं आहे 31 मार्च 2020 आतपर्यंत देण्याबाबत. तर तिथे अनुदान म्हणजे तिथे पैसे लागणार आहेत आपल्याला भरती करण्यासाठी बरोबर. भरती होण्यासाठी तुम्हाला भरती तुमची घेण्यासाठी जो काय पैसा लागतो ना तो पैसा त्या कालावधीच्या आत देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो आपल्याला ह्या गोष्टीमार्फत आपण एक खुशखबर तरी आपल्याला समजू शकते, ऑफलाईन पद्धतीने होण्याचे चान्सेस आहेत बरं का, पण 100% सांगू शकत नाही, पण आहेत चान्स हे तुम्ही लक्षात घ्या. ऑनलाईन देखील होऊ शकतं पण जास्तीत जास्त ऑफलाईन होण्याचे देखील चान्सेस आहेत. पण पुढे काय अपडेट असेल ना मी तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलवर नक्की सांगेल मित्रांनो, कारण हवेत गोळ्या मारण्यात अर्थ नाही आहे. आता सध्या नवीन कंपनीला काय ते सर्व्हिस तुमची प्रोव्हाइड केली जाईल. तर मित्रांनो भरती होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आणि मित्रांनो अशा गोष्टींमुळे एक तुम्हाला चान्स मिळत राहतो, तुम्हाला भरती पुढे ढकलते, तुम्ही दुःख नका म्हणू, पण तुम्हाला तेवढा वेळ मिळतो. भले तुमचं आता वय निघून चाललं असेल ती देखील चुकीची गोष्ट आहे म्हणा, पण एक ज्या विद्यार्थ्यांचं वय आहे त्यांना एक फायदा मिळतो आहे. ज्यांचं वय झालं आहे म्हणजे वय संपत आलं आहे त्यांना देखील थोडा तोटा होऊ शकतो. ह्याबाबत देखील राज्य सरकारच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना वय वाढून दिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जे 6-7 महिने जी भरती अडवली ना, तर ज्या विद्यार्थ्यांचं वय अपूर्ण पूर्ण झाले त्यांना तुम्ही ह्या भरतीमध्ये चान्स दिला पाहिजे, जेणेकरून तुमच्या चुकीमुळे म्हणजे राज्य सरकारच्या चुकीमुळे त्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे.
तर मित्रांनो, काय तुम्हाला अडचण असेल किंवा काय समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेल. किंवा काय माझ्याकडून बोलण्याचं राहिलं असेल, मी देखील घाईघाईमध्ये व्हिडिओ बनवतो आहे कारण मला पुढे देखील अजून भरपूर कामं करायची आहे त्यामुळे, आणि काय राहिलं असेल तर मला तसं आठवण करून द्या, सर हे मुद्दा काय तो मुद्दा काय, तो मी लगेच आजच व्हिडिओमध्ये अपलोड करेल, तो व्हिडिओ देखील मी तुमच्यामार्फत नक्की सांगेल. तर मित्रांनो, आपल्या सर्व ग्रुपवर नक्की शेअर करा, आपल्या सर्व मित्रांना देखील माहिती देण्याचा प्रयत्न करा. तर आपण भेटू उद्या नवीन व्हिडिओ सोबत.